नमस्कार मित्रांनो, एमपीएससी यूपीएससी गुरु यूट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पीएसआय 2020 ची तयारी कमीत कमी वेळामध्ये कशी करायला पाहिजे याविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे। मला खात्री आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वात पहिल्यांदा पाहता येईल। व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न। 2020-2021 आर्थिक बजेट कोणत्या दिवशी सादर केलं गेलं? ऑप्शन्स पुढे दिले आहेत, तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा। एमपीएससी ची तयारी करणाऱ्या जवळपास 60-70% विद्यार्थ्यांना हे पीएसआय व्हायचं असतं। पीएसआय म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, मराठी मध्ये याला पोलीस उपनिरीक्षक असं म्हटलं जातं। पीएसआय होण्यासाठी एमपीएससी कडून 4 टप्प्यामध्ये परीक्षा घेतली जाते। पहिला टप्पा हा पूर्व परीक्षेचा आहे, दुसरा टप्पा हा मुख्य परीक्षा, तिसरा टप्पा आहे शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट आणि चौथा टप्पा आहे इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत। पहिल्या टप्प्यामध्ये जी पूर्व परीक्षा आहे ती तुम्हाला पीएसआय, एसटीआय आणि एएसओ या 3 पदांसाठी एकत्रितपणे द्यावी लागते। या 3 पदांसाठी परीक्षा जरी एकत्रितपणे होत असली तरी 3 पदांचा निकाल हा मात्र वेगवेगळा लागतो। मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा 2 पेपर होतात, त्यातील पेपर 1 हा परत 3 पदांसाठी कॉमन होतो आणि पेपर 2 हा 3 पदांसाठी वेगवेगळा होतो। पेपर 1 आणि पेपर 2 चे मार्क्स मिळून मुख्य परीक्षेचा निकाल लागतो। मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणीची परीक्षा देता येते आणि त्यामध्ये क्वालिफाय झाला तर तुम्हाला इंटरव्ह्यू देता येतो। मुख्य परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत अशा 3 परीक्षेचे मार्क्स मिळून फायनल रिझल्ट लागतो आणि त्यावरूनच ठरतं तुम्ही पीएसआय झालात का नाही। रिझल्ट तुम्हाला एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईट वरून पाहावा लागतो। मित्रांनो, तुम्हाला जर पीएसआय ची तयारी करायची असेल तर पीएसआय ची परीक्षा ही मे महिन्यामध्ये होणार आहे, त्याचं नोटिफिकेशन काही दिवसांमध्येच येईल। तुम्हाला वाटत असेल की एवढ्या कमी वेळामध्ये पीएसआय ची तयारी कशी करायची, तुम्हाला जर एमपीएससी च्या परीक्षेविषयी काहीच माहिती नसेल आणि तुम्ही एकदम फ्रेशर विद्यार्थी आहात तर तुम्ही सुद्धा ही परीक्षा देऊन बघा। तुम्हाला जर पीएसआय व्हायचं असेल तर तुम्ही एकदम पॉझिटिव्ह होऊन अभ्यास करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल याची मी खात्री देते। पीएसआय ची पूर्व परीक्षा कमीत कमी वेळामध्ये पास होण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे क्वेश्चन पेपर अनालिसिस आणि सिलेबस अनालिसिस। सिलेबस तुम्हाला एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईट वरून मिळून जाईल। सिलेबस अनालिसिस करत असताना तुम्ही सर्वात प्रथम पाहून घ्या की फक्त पीएसआय साठी कोणते घटक विचारले आहेत। पूर्व परीक्षेमध्ये 3 पदांसाठी सेम घटक आहेत पण मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला थोडे वेगवेगळे घटक आहेत। पूर्व परीक्षेला जरी खूप कमी कालावधी असला तरी सुद्धा तुम्ही मुख्य परीक्षेचा सिलेबस सुद्धा पाहून घ्या, त्याचे सुद्धा अनालिसिस करा। कारण फक्त जर तुम्हाला पीएसआयचाच अभ्यास करायचा असेल तर तुमचा एक दृष्टिकोन बदलून जाईल आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करणार। चालू घडामोडीमध्ये तुम्हाला नॅशनल आणि इंटरनॅशनल करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा आहे पण पूर्व परीक्षेसाठी इंटरनॅशनल करंट अफेअर्स वरती जास्त प्रश्न विचारले जात नाही पण करोना व्हायरस हा जसा इंटरनॅशनल पॉइंट आहे त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। परीक्षेच्या आधी 6 महिन्यापासून जो चर्चेतला विषय आहे स्पेशली विज्ञानासंबंधी त्यावरती तर हमखास प्रश्न विचारले जातातच, त्यामुळे तुम्ही त्या घटकांचा अभ्यास करा। चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना तुम्ही न्यूज पेपर आतापासून वाचला तरी चालेल कारण परीक्षेमध्ये 2-3 महिन्यापूर्वीच्या सुद्धा चालू घडामोडी विचारले जातात। पण चालू घडामोडीच्या अधिक माहितीसाठी देवा जाधवर यांचं आणि पृथ्वी पब्लिकेशनचं 6 माही वाचा। करोना व्हायरस विषयी नक्की एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला या पॉइंट विषयी जितकी माहिती मिळाली तितकी माहिती तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला जर वाटत असेल की करोना व्हायरस या पॉइंट वरती मी व्हिडिओ करायला पाहिजे तर खाली कमेंट करून सांगा, जर जास्त कमेंट असेल तर त्यावरती मी व्हिडिओ नक्कीच बनवेल। पीएसआय पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 7 विषयांचा अभ्यास करायचा आहे। पहिला विषय होता चालू घडामोडी, त्यानंतर तुम्हाला भूगोलाचा अभ्यास करायचा आहे,
भूगोलाचा अभ्यास करत असताना सुद्धा तुम्ही पूर्व परीक्षेसाठी फक्त महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करा. राज्यघटनेचा अभ्यास करत असताना तुम्हाला पूर्ण राज्यघटनेचा अभ्यास करायची गरज नाही. सिलेबस मध्ये जेवढे पॉइंट्स दिले आहेत तेवढ्याच पॉइंट्सचा तुम्ही अभ्यास करा. राज्यघटनेचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचा, पण ते पुस्तक थोडं मोठं आहे. तुम्हाला जर आता कमीत कमी वेळामध्ये राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा. पुस्तक वाचत असताना कलम पाठ करायची गरज नाही, पण एखादे कलम 10 ते 15 मध्ये कोणकोणते कलम आहेत किंवा कोणकोणते भाग आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. राज्यघटनेमध्ये जास्त प्रश्न जोड्या लावा या स्वरूपामध्ये विचारले जातात, त्यामुळे राज्यघटनेचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा. राज्यघटना हा असा विषय आहे की प्रत्येक परीक्षेच्या मुख्य परीक्षेमध्ये राज्यघटनेवरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच राज्यघटनेचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. पुढचा विषय आहे विज्ञान. विज्ञानाचे तर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. विज्ञानाचा अभ्यास करत असताना तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान या घटकाचा सुद्धा अभ्यास करा. परीक्षेमध्ये या घटकावरती नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. विज्ञानासाठी तुम्ही मोठी पुस्तकं वाचली नाही तरी चालेल, पण तुम्ही कमीत कमी बेसिक पुस्तकं वाचायला पाहिजे. आपल्या चॅनलवरती विज्ञानाच्या बेसिक नोट्सचा व्हिडिओ आहे 5वी ते 8वीचा, तुम्ही पाहू शकता. 9वी ते 10वीच्या बेसिक विज्ञानाच्या नोट्स मी बनवत आहे आणि त्यावरती व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच अपलोड करणार आहे. मित्रांनो, विज्ञानाचा अभ्यास करत असताना तुम्ही बेसिक पुस्तकं वाचणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही एखादा क्वेश्चन पेपर अनालिसिस करून बघा, तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की विज्ञानासाठी बेसिक पुस्तक वाचणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतरचा विषय आहे पर्यावरण. पर्यावरण हा विषय सिलेबस मध्ये दिला नसला तरी सुद्धा पर्यावरणाचे 2-3 प्रश्न विचारले जाऊ शकतात, आणि तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्ही 1 किंवा 2 मार्काचा सुद्धा विचार केला पाहिजे, त्यामुळे पर्यावरणाचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा. पुढचा विषय आहे पंचायत राज. पंचायत राजचा सुद्धा अभ्यास करत असताना तुम्ही व्यवस्थितपणे करा, कारण यावरती सुद्धा 4 ते 5 प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही एक अधिकारी होणार आहात, त्यामुळे पंचायत राज हा घटक तुमचा व्यवस्थितपणे असला पाहिजे, कारण प्रत्यक्ष काम करत असताना हा विषय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. अर्थशास्त्र हा खूप सोपा विषय आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास तुम्ही रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून करा. ते पूर्ण पुस्तक वाचलं नाही तरी चालेल. क्वेश्चन पेपर अनालिसिस करून तुम्हाला अर्थशास्त्राचे जे महत्वाचे घटक वाचतात तेच कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचा. तुम्हाला त्याचाच भरपूर फायदा होईल. पीएसआय पूर्व परीक्षेचा फॉर्म आल्यानंतर तो फॉर्म कसा भरायचा याचा लाईव्ह डेमो मी करून दाखवणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल की एवढ्या विषयांचा अभ्यास 2 ते 3 महिन्यामध्ये कसा करायचा, मित्रांनो तुम्हाला जर पीएसआय व्हायचंच असेल ते पण या वर्षामध्ये, तर तुम्ही हे अभ्यास करणं तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. तुम्ही जर जास्तीत जास्त मेहनत केली तर तुम्ही कमीत कमी वेळामध्ये पीएसआय होऊ शकता आणि तुमचं स्वतःचं आणि तुमच्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण करू शकता. मित्रांनो, पीएसआय होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि तुम्ही ठरवले की तुम्हाला पीएसआय व्हायचंच आहे तर तुम्ही नक्की पीएसआय होणार. तुम्हाला जर पीएसआयचा अभ्यास करत असताना काही अडचणी येत असतील तर कमेंट करा. तुमच्या शंकेचं निरासन करण्यासाठी मी लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच.